आज आपण काळी पाच या स्वरामध्ये हार्मोनियम वाजवणार आहे. काळी पाचमध्ये कशी वाजवायची हे पहिल्यांदा बघा. काळी एक, काळी दोन, काळी तीन, काळी चार आणि काळी पाच, ह्या पाच स्केल आहेत ब्लॅकच्या. त्यानंतर व्हाईट वन, व्हाईट टू, व्हाईट थ्री, व्हाईट फोर, व्हाईट फाईव्ह, व्हाईट सिक्स, व्हाईट सेवन, ह्या सेवन स्केल आहेत. काळी एक ते काळी पाचपर्यंतच्या ह्या काळी पाच पट्ट्या आणि पांढरी एक ते पांढरी सात अशा टोटल 12 स्केल आहे, म्हणजे 12 पट्ट्या आहेत आपल्या. काळी एकपासून काळी एक ते काळी पाच, पांढरी एक ते पांढरी सात असे स्केल आहेत. आता ह्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला बघा, समोर थोडं खाली कॅमेरा. हां, काळी एक ह्याला काळी दोन बोलायचं, काळी तीन, काळी चार, काळी पाच, परत काळी एक, काळी दोन, काळी तीन, चार, पाच, परत एक, दोन, तीन, चार, पाच, ह्यावरच्या सगळ्या काळी एक ते काळी पाचपर्यंतच्या पट्ट्या आहेत. ह्याचे तीन भाग आहेत, हे मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक. इथं जाड आवाज असतो, जाड आवाजाचे सप्तक असते मंद्र सप्तक. हे मध्य सप्तक, मिडियम आवाज आणि इथं उंच स्वराचा आवाज असतो. इथं मुलींचा किंवा लहान मुलांचा आवाज इकडे असतो ह्या स्केलला. हे तीन प्रकार आहेत, जाड आवाज, मिडियम आणि ह्या उंच स्वराचा आवाज. हां, हे तीन. आता आपण काळी पाचमधून आज हार्मोनियम वाजवणार आहे. सारे सारे गम पदनीस सानिधप मगरीस. पहिल्यांदा बोटांचा क्रम बघा. आला टी वन टू थ्री फोर, हा बोटांचा क्रम आहे. टी वन टू थ्री फोर. आता बघा काळी पाचमध्ये वाजवताना कसं वाजवायचं. सा, साला पहिलं फिंगर, सा, नंतर रेला टी, रे, नंतर गला पहिलं बोट वन, ग, नंतर मला टू, नंतर पला टी, नंतर वन ध, नंतर टू नी आणि साला थ्री, नंतर थ्री टू वन टी, टू वन टी वन. आता हे स्वरामध्ये बोलायचं. सा, सावकाश स्वर लागला पाहिजे. सा,